मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा सौंदर्या श्वेता कार्तिकी आणि दीपिका त्याचसोबत कार्तिक, कार्तिक देखील वडाची पूजा करण्यासाठी येतात त्यानंतर दीपा वडाची पूजा करण्यासाठी जाते तर कार्तिक एकटक तिच्याकडेच पाहत असतो तर दीपाला वडाची पूजा करताना बघून दीपिका आणि कार्तिकीला खूप आनंद होतो कार्तिकी दीपाचे फोटो आणि व्हिडिओज देखील काढत असते सौंदर्या देखील कौतुकाने दीपाकडे बघत असते तिला काही वर्षांपूर्वीची वटपौर्णिमा आठवत असते श्वेता मात्र रागातच दीपाकडे पाहत असते दीपाची पूजा करून झाल्यानंतर ती वडाकडे प्रार्थना करते ती माझ्या कार्तिकच्या मनातील माझ्याबद्दलचा गैरसमज लवकरात लवकर दूर होऊ दे आणि मगाशी कार्तिक जे काही बोलला ते सुद्धा खरंच आहे तो माझ्या जवळ फक्त शरीराने आला आहे पण मनाने नाही आता लवकरात लवकर तो मनाने सुद्धा माझ्या जवळ येऊ दे आणि त्यानंतर ती वडाला धागा बांधते तर, तर दुसरीकडे आयशा सुद्धा छान तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी निघालेली असते मात्र त्याचवेळी आर्यन तिला थांबवतो तो आयशाला विचारतो की मावशी तू एवढी छान तयार होऊन कुठे चाललीस त्यावर आयशा त्याला सांगते की आर्यन आज वटपौर्णिमा आहे आज बायका आपल्या नवऱ्यासाठी व्रत करतात मी सुद्धा कार्तिकसाठी निर्जळी उपवास केला आहे आणि आता वडाची पूजा करण्यासाठी चालली आहे मात्र आर्यन तिला म्हणतो की मावशी एकतर आजी इथे नाही आहे आणि तिने तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे तुला एकटीला बाहेर जाता येणार नाही त्यावर आयशा विचारते का मी काही कुठे पळून जाणार आहे का की मला कोणी पळवून नेणार आहे त्यावर आर्यन म्हणतो की नाही मावशी हवं तर तू घरीच पूजा कर मी तुला वडाची फांदी आणून देतो मात्र आयशा म्हणते की नाही आर्यन मला तिथे जाऊन वडाची पूजा करायची आहे मात्र आर्यन तिचं काही ऐकून घेत नाही तो आयशाला म्हणतो की मावशी तुला एकटीला बाहेर जाता येणार नाही आणि त्यानंतर तो जबरदस्तीने आयशाला तिच्या रूममध्ये कोंडून घेतो आयशा त्याच्याकडे खूप विनंती करत असते मात्र काही ऐकून घेत नाही तर दुसरीकडे दीपाला वडाची पूजा करताना बघून कार्तिकला तिच्यासोबत आतापर्यंत घालवलेले सर्व क्षण आठवतात आणि तो दीपाकडे एक टक पाहतच राहतो तर दीपिका आणि कार्तिकी सुद्धा आनंदाने त्या दोघांकडे पाहत असतात त्यानंतर सौंदर्या आणि श्वेतासुद्धा वडाची पूजा करतात तर दुसरीकडे कार्तिकी आर्यनला कॉल करते ती खूपच आनंदात असते त्यामुळे आर्यन तिला विचारतो की काय झालं तू इतकी एक्सायटेड का आहेस त्यावर कार्तिकी सांगते की आर्यन मी आता आई आणि बाबांसोबत वडाची पूजा करण्यासाठी आले आहे आणि इथे सगळंच खूप छान आहे मला असं वाटत आहे की मी सुद्धा वडाची पूजा करावी आर्यन म्हणतो पण ही पूजा बायका लग्न झाल्यानंतर करतात ना त्यावर कार्तिकी म्हणते हो आपलं लग्न झाल्यानंतरही मी तुझ्यासाठी ही पूजा करणार आहे आणि ते ऐकून इकडे आर्यनला तर धक्काच बसतो तो, तो काहीच उत्तर देत नाही त्यामुळे कार्तिकी त्याला विचारते की काय झालं तू माझ्यासोबत लग्न करणार आहे ना आणि त्यावर आर्यन पटकन नाही म्हणून जातो त्यामुळे कार्तिकीला आश्चर्य वाटते तर आर्यन पटकन सावरत म्हणतो की आपल्या लग्नाला खूप वेळ आहे ना त्यावर कार्तिकी म्हणते हो पण जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा मी तुझ्यासाठी ही पूजा नक्की करणार आणि त्यावर आर्यन फक्त हो म्हणतो त्यानंतर थोड्या वेळाने त्याला दीपिकाचा सुद्धा कॉल येतो दीपिकाचा कॉल आल्यानंतर आर्यन म्हणजेच नकुल खूपच खुश होतो तो, तो दीपिकाला विचारतो की काय झालं तो असं अचानक मला कॉल का केला त्यावर दीपिका म्हणते की काही नाही मला सहज तुझी आठवण आली तुझ्यासोबत बोलावं वाटलं म्हणून कॉल केला आणि ती सुद्धा आर्यनला सांगते की मी आत्ता आईबाबांसोबत वाडाची पूजा करण्यासाठी आली आहे आणि ते ऐकून आर्यनलाही खूप आनंद होतो त्यानंतर दीपिका त्याला म्हणते की आता मी फोन ठेवते तसंही आज आपण भेटणारच आहोत ना मग भेटल्यानंतर बोलू त्यावर आर्यन हो म्हणतो त्यामुळे दीपिका फोन ठेवून देते तर दीपिकासोबत बोलून आर्यन खूपच खुश होतो तर दुसरीकडे दीपा कार्तिकला प्रसाद भरवण्यासाठी जाते मात्र कार्तिक त्यासाठी नकार देतो तर दीपा म्हणते की कार्तिक प्रसादाला कधी नाही म्हणू नये त्यामुळे कार्तिकचा नाईलाज होतो आणि तो दीपाच्या हातून प्रसाद खातो मात्र त्याच वेळी बाइक वरून दोन चोर तिथे येतात आणि ते, ते दीपाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पटकन तेथून जाण्यासाठी निघतात मात्र कार्तिक पाठीमागील चोराला पकडतो त्यामुळे तो बाईकवरून खाली पडतो तर पुढचा चोर बाईक घेऊन पटकन तेथून पळून जातो तर इकडे कार्तिक त्या चोराला खूप मारत असतो तर दीपा मोठ्याने आई असं ओरडते त्यामुळे सौंदर्या श्वेता दीपिका कार्तिकी या सगळ्यांचं दीपा आणि कार्तिककडे लक्ष जातं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वजण पटकन कार्तिककडे जाण्यासाठी धावतात तर कार्तिक त्या चोराला खूप मारत असतो आणि शेवटी तो त्याच्याकडून दीपाचं मंगळसूत्र काढून घेतो वेळी दीपिका कार्तिकी सौंदर्या तिथे येऊन पोहोचतात त्या कार्तिकला त्या चोरापासून दूर करतात त्यानंतर तो चोर त्यातून पळून जातो तरी तर सर्वजण कार्तिकची चौकशी करत असतात तर कार्तिक, ता, कार्तिक सगळ्यांना तो ठीक असल्याचं सांगतो आणि त्यानंतर तो दीपाला तिचं मंगळसूत्रसुद्धा सुद्धा देतो त्यामुळे दीपाला खूप आनंद होतो ती कार्तिकचे आभार मानते आणि त्यानंतर ती कार्तिकला म्हणते की आज वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी हे मंगळसूत्र तूच माझ्या गळ्यात घालावं अशी माझी इच्छा आहे आणि दीपाची ही इच्छा ऐकून कार्तिकला तर धक्काच बसतो मात्र त्याच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो त्यामुळे तो, तो दीपाच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो आणि ते बघून सौंदर्या दीपिका आणि कार्तिकी या तिघींनाही खूप आनंद होतो श्वेता मात्र रागातच दीपा आणि कार्तिककडे बघत असते तर दीपाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असताना कार्तिकला त्यांच्या लग्नातील क्षण आठवत असतात तर दीपाचे डोळेसुद्धा नकळतपणे भरून येतात त्यानंतर सर्वजण तेथून घरी जाण्यासाठी निघतात तर दीपा कार्तिकला थांबवत म्हणते की कार्तिक आज जे काही घडलं त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे मात्र त्यावर कार्तिक काहीच उत्तर देत नाही आणि तो रागातच तेथून निघून जातो त्यानंतर रात्री सर्वजण घरी येतात दीपिका दीपाला म्हणत असते की आज त्या माणसाने तुझं मंगळसूत्र चोरलं म्हणून डॅडाने त्याला किती मारलं मला खरंच डॅडाचा खूप अभिमान वाटत आहे पुढे ती म्हणते की आई आज जे काही घडलं आहे त्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की डॅडाचा अजूनही तुझ्यावर मनापासून प्रेम आहे त्यावर दीपा म्हणते की हो फक्त ते प्रेम कार्तिकच्या मनात माझ्याबद्दल जे गैरसमज आहे राग आहे द्वेष आहे त्याच्याखाली दबलं गेलं आहे एकदा का हे सगळं दूर झालं की कार्तिकला सुद्धा या प्रेमाची जाणीव होईल तर दुसरीकडे कार्तिकलासुद्धा आज घडलेला प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि तो मनाशी म्हणतो की मी दीपासोबत इतकं वाईट वागूनसुद्धा ती माझ्यावर इतकं प्रेम कसं काही करू शकते तिच्या अशा वागण्यामुळे माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप होत आहे मी ठरवलं होतं की दीपाला डिवोर्स द्यायचा आणि तिला या घराबाहेर काढायचं मात्र तिच्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला पण खरंच तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ती फक्त नाटक करत आहे तेच मला कळत नाही तर दुसरीकडे दीपा आणि दीपिका तो पेन ड्राईव्ह कसा शोधायचा याच गोष्टीचा विचार करत असतात आणि त्यावेळी दीपा दीपिकाला सांगते की आपण एकदा देशमुखबाईंना भेटायला हवं कारण आयशाने चौदा वर्षांपूर्वी जे कारस्थान केलं होतं त्याबद्दल त्यांना नक्की माहिती असणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सुद्धा कार्तिकला म्हणते की आज जो काही प्रकार घडला त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की तुझंसुद्धा दीपावर मनापासून प्रेम आहे तर दुसरीकडे दीपा दीपिकाला सांगते की मी सावंत काकांना आयशाच्या ॲक्सिडंटबद्दल माहिती काढायला सांगितली होती आणि त्यानंतर सावंत काका त्यांनी काढलेली सर्व माहिती दीपाला दाखवतात आणि त्यानंतर दीपा आणि दीपिका पुन्हा आयशाच्या घरी जातात मात्र घराबाहेरच त्यांची आणि देशमुखबाईंची भेट होते दीपाला पाहून देशमुखबाईंना तर धक्काच बसतो तर दीपा स्पष्टपणे त्यांना आयशाबद्दल विचारते त्यामुळे त्या, त्या खूप घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा